तुळजापूर रोड परिसरातील भोगाव कचरा डेपोला लागलेली भीषण आग शुक्रवारी देखील विजली नाही अग्निशामक दलानं वीज गाड्या पाण्याचा मारा केला तुळजापूर रोड परिसरातील भोगाव हद्दीत असलेल्या कचरा डेपोला गुरुवारी रात्री पावणे आठच्या सुमारास अचानक आग लागली होती दरम्यान शुक्रवारी देखील आगीची तीव्रता कमी होईना आगीचं रौद्र रूप आणि लोळ दहा किलोमीटर अंतरावर दिसत असल्यानं त्याची तीव्रता मोठी आहे ती आटोक्यात येण्यासाठी आणखी अंदाजे दहा ते पंधरा दिवस तरी लागतील असा तर्क वर्तवण्यात येत आहे भोगाव हद्दीत साधारणत चाळीस ते पन्नास एकरात महापालिकेचा हा कचरा डेपो आहे शहरातील सर्व कचरा घंटागाड्यांमधून गोळा करून डेपोजवळ साठवला जातो दररोज सातशे ते आठशे टन कचरा संकलित होतो दरम्यान गुरुवारी रात्री उशिरा आग लागली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या सुमारे वीस गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आग विझवण्याचं काम वेगानं सुरू आहे खाजगी टँकर चालकांचीही मदत घेतली जात आहे आग जास्त प्रमाणात विखुरल्यामुळं ती विझवण्यासाठी अडचण येत आहे आग मोठी आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे मागं अशीच एकदा या कचरा डेपोला आग लागली होती तशीच आग पुन्हा लागली आहे आम्ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहोत अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी दिली